आर्थर मिलर यांचे खूप सुंदर विधान आहे. ते म्हणतात, अ गुड न्यूजपेपर इज अ नेशन टॉकिंग टू इटसेल्फ. पण आज मी न्यूजपेपरबद्दल का सांगते, कारण 6 जानेवारी हा वृत्तपत्र क्षेत्रामध्ये तेवढाच महत्त्वाचा दिवस आहे. आणि फक्त वृत्तपत्र क्षेत्रामध्येच कशासाठी, तो आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र प्रकाशित केलं आणि मराठी वृत्तपत्राचं एक नवीन पर्व सुरू झालं. त्यांच्या वृत्तपत्राचं नाव होतं दर्पण. आणि हे पाक्षिक होतं अगदी सुरुवातीला. ब्रिटिशांना कळावं की नेमकं याच्यात काय लिहिलं जात आहे, म्हणून याचा सुरुवातीचा प्रकार असा होता की अर्धा मजकूर इंग्लिशमध्ये असे आणि अर्धा मजकूर मराठीमध्ये असे. आणि अगदी वर्षाच्याच अखेरीस, म्हणजे पहिल्याच वर्षाच्या अखेरीस, त्या काळामध्ये 1832 यांना वर्गणीदार किती होते माहीत आहे? तब्बल 300 वर्गणीदार. 8.5 वर्ष हे पाक्षिक चाललं दर्पण, जे अगदी सुरुवातीला पाक्षिक स्वरूपामध्ये होतं. आणि नंतर 26 जानेवारी 1840 रोजी या दर्पणचा अखेरचा अंक निघाला. 6 जानेवारी दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो आणि 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणूनही साजरा केला जातो, कारण तेव्हाच मराठी पत्रकारितेचा उदय झाला. समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य ही दोन महत्त्वाची तत्त्वं बाळशास्त्री जांभेकर यांनी या वृत्तपत्रामधून जोपासली. आणि समाज प्रबोधनासाठीच मी हे वृत्तपत्र काढलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आता न्यूजपेपर संदर्भामध्ये आणखी एक मस्त कोट मला सांगावंसं वाटतं. मार्शल मॅक्लुहन यांचं हे कोट आहे आणि ते म्हणतात, पीपल ॲक्च्युली डोंट रीड न्यूजपेपर, एव्हरी मॉर्निंग दे जस्ट स्टेप इन टू दॅम लाईक अ हॉट बाथ. हो ना, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये वृत्तपत्र नव्हते तर किती आपल्याला असहाय्य झाल्यासारखं वाटत होतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. चला तर मग, फक्त पत्रकारांनीच नव्हे तर आपणही हा 6 जानेवारीचा दर्पण दिन साजरा करूया.